नमस्कार, मी गणेश. आज चौथा आठवडा या निमित्ताने मी माझ्या भावाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे हावरट कुत्रा व त्याचे प्रतिबिंब. एका गावात एक मोती नावाचा कुत्रा राहत होता. तो खूप लालची व हावरट स्वभावाचा होता. शिकाऱ्याच्या शोधात तो निघाला. आपल्याला शिकार मिळेल का नाही या विचारात तो निघाला. त्याला एक मेलेले बळी दिसले. सर्व जंगलातल्या प्राण्यांनी त्याच्यावर ताव मारलेला होता. आपल्याला मांसाचा तुकडा मिळेल का नाही या विचारात तो तिथेच उभा होता. ते सर्व जंगलातले प्राणी त्याला खाऊन निघाले. तेव्हाच एक तुकडा मांसाचा राहिला होता. तो त्याला घेऊन पळाला. एक गिधाड त्याच्या मागे लागले. तो नदी काठी आला. पुलावरून जातच होता की नदीच्या खाली त्याला एक त्याचेच प्रतिबिंब दिसले. पण त्या वेड्याला हे कळलेच की त्याचे प्रतिबिंब आहे. त्याला वाटले हे दुसरे कुत्रे आहे. त्याने विचार केला, जर आपण या कुत्र्याला हकललं तर आपल्याला दोन दोन मांसाचे तुकडे मिळणार. या विचारात त्याने तोंड भोकण्यासाठी तोंड उघडले. तोंड उघडताच त्याच्या तोंडातले मांसाचा तुकडा नदीत वाहून गेला. त्याला बघत त्याने आपल्या मनाला दोष दिला. वरचा आकाशात उडणारा गिधाड म्हणाला, अरे, हसत हसत म्हणाला, अरे, तुझ्याकडे जेवढे होते त्याच्यात तू समाधान ठेवले नाही आणि अजून जास्त मिळेल या लालच मध्ये तू जे होतं तेही गमवले. धन्यवाद. धन्यवाद.